लीवर डोनर दिलाने का झांसा देकर 4.5 लाख की ठगी करने वाले को पाचपौली पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपी संदीप शिवदास कोचे इंदौरा बुद्ध विहार के पास जरीपटका निवासी है। मेहंदीबाग निवासी श्वेता सुरेश दुबे मुंबई में कार्यरत है। श्वेता का छोटा भाई लीवर के रोग से ग्रस्त था, उसे लीवर ट्रांसप्लांट करना था। इसके लिए दुबे परिवार लीवर डोनर को खोज रहा था। संदीप ने श्वेता को लिवर डोनर दिलाने का झांसा दिया। उसने बताया कि उसके संपर्क में कुछ लोग हैं। वह अप्रैल 2023 से श्वेता को रुपए मांगने लगा। उसने श्वेता से 4.5 लाख रुपए ऐंठ लिए हैं। लिवर डोनर के संबंध में पूछने पर कुछ टाल मटोल करने लगा। लिवर डोनर के अभाव में श्वेता के भाई की मृत्यु हो गई। श्वेता ने कोचे को रुपए लौटाने को कहा। वह रुपए लौटाने में भी आनाकानी करने लगा। श्वेता ने पाचपौली थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने धोखाधड़ी का मामला दर्ज कर कोचे को गिरफ्तार किया है। बरोबर आहे, मेहंदीबाग येथे वैशाली नगर मेहंदीबाग एरिया आहे। तर श्वेता दुबे म्हणून आहे, तिची आई आणि भावासोबत राहत होती। त्याच्यात त्यांच्याकडे एक भाडेकर होतं सांगोडे, त्यांना भेटायला यायचं संदीप शिवदास कोचे। मग ते आजारी असल्याने श्वेता दुबेचा भाऊ लिव्हरचा आजार होता। लिव्हरचा आजार असल्यामुळे आपण आजूबाजूला चर्चा करतो की असा असा आजार आहे, कुठं बरं होईल। ते हा संदीप शिवदास कोचे म्हणे आपल्याकडे लिव्हर डोनर करणारा व्यक्ती आहे म्हणे। मी त्याचा पत्ता लावतो आणि तुम्हाला हे भावाचा कमी खर्चात होऊन जाईल। तर ठीक आहे, त्यांनी संमती दिली। मग 2-4 दिवसांनी 18,000 रुपये घेतलं पहिल्यांदा, त्याच्यानंतर म्हणे 2 लाख रुपये लागेल। त्यांना तर जीव वाचल बा, कुठंतरी डोनर आहे यांच्या परिचयाचा आहे संदीप कोचेचा, त्याच्यामुळे त्यांनी 2 लाख कॅश पण दिलं, परत 2,49,000 टोटल ऑनलाइन दिलं। टोटल 4,49,000 दिले। दरम्यान ते वारंवार म्हणत होते भाऊ एम्समध्ये ॲडमिट आहे, इकडे ॲडमिट आहे, तिकडे ॲडमिट आहे, तुम्ही डोनर केव्हा आणता। नाही नाही बस आपलं काम झालंच आहे, आता पैसे दिले तुम्ही आणू असं तसं। तर शेवटी ते जानेवारी महिन्यात ट्रीटमेंट करणारा यंग माणूस दुबे मरण पावला। मरण पावल्यानंतर यांनी परत म्हणणं तुम्ही दिले नाही, आमची फसवणूक झाली, पैसे दिले नाही, पैसे परत नाही, लिव्हर डोनर पण हजर केले नाही, तर याचा अर्थ आम्ही तुम्हाला पैसे वापस द्यायला लागत। त्याच्यावर टाळाटाळ टाळाटाळ आज देतो उद्या देतो, 2-3 महिने लागले, 4 महिने लागले। शेवटी ते पोलीस स्टेशन गाठले, आपल्याकडे आले, त्याची चौकशीवरून मान्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एसपी मोरे मॅडम सध्या प्रभारी लकडगंज डिव्हिजन आहे, तसे आमचे झोन 3 मॅडम स्वामी मॅडम यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केलं आणि आरोपी ताब्यात घेऊन अटक केलं पीसीआरमध्ये। आरोपी सर, हा जो आरोपी आहे काय कामधंदे करायचा आणि यांनी या आधी बी असे काही धोकाधडीचे गुन्हे समोर आले आहेत? त्याच्या अगोदर धोकाधडीचे नाही, परंतु एक 354 प्रकारचा गुन्हा आहे। असेच कुठेतरी संपर्क करायचा, पैसे घ्यायचं, त्याच्यानंतर देताना न देण्यासाठी काहीतरी हात लगवायचं, अशा पद्धती जरीपटकाल 354 गुन्हा आहे। क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्याच्यावर आणि झोन 3 मॅडम स्वामी मॅडम यांच्या मार्गदर्शनात आम्ही आरोपी अटक केलं, तपास सुरू आहे। काय काम धंदे करायचं? हा उडान टप्पू आहे, याच्याकडे काही काम नाही, धंदा नाही, असंच कोणतरी उल्लू बनवणे आहे। ते पहिल्यांदा त्याच्यावर तक्रार आली आणि लोकांना पण हे पण आवाहन करतो की अशा पद्धती जर लिव्हर डोनरच्या नावाने कोचे संदीप कोचे जर असा कुठं आणखी कोणाला फसवणूक केलं असेल तर त्यांनी पोलीस ठाणे पाचपावली येते यावं, तक्रार दाखल करावी। नाही सध्या तर एकट्याचंच आहे, त्याच्या अकाउंटवरच पैसे गेलेले आहे फिर्यादीचे, त्याच्यामुळे सध्या एकटा किती पैसे गेले? 4,49,000। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।